महापालिकेच्या अनेक प्रश्नात प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय थेट पाईपलाईन योजनेचं कामही गेल्या वर्षभरात समाधानकारक झालेलं नाही घरफळा घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे याबाबत भाजपच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना निवेदन सादर करून ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे थेट पाईपलाईनच्या कामाबाबत सात दिवसात वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करू अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर मलिनाथ कलशेट्टी यांनी शिष्टमंडळाला दिली कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी भाजपच्या शिष्टमंडळानं आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेत अनेक विषयांमध्ये चुकीचं बेकायदेशीर आणि भ्रष्टाचाराचं काम सुरू आहे प्रशासन लक्षपूर्वक आणि प्रामाणिकपणे काम करत नाही त्यामुळे कोल्हापूरची आणि महापालिकेची अवस्था बिकट बनत चाललीय असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला थेट पाईपलाईन योजनेचं वर्षभर काम होऊ शकलेलं नाही खर्च कमी व्हावा म्हणून वेळोवेळी उपाय सुचवले त्याचा विचार न घाई गडबडीत चुकीच्या पद्धतीनं काम पूर्ण करण्याचं प्रशासनानं ठरवलंय तीस किलोमीटर वरून प्रकल्पाला वीज पुरवठा केल्यास तो विनाखंड होईल का याबाबत वीज वितरण केली आहे हे काम गडबडीनं पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय जुजबी तांत्रिक कारण सांगून प्रशासनानं कोल्हापूरचं कायमचं नुकसान केलं तर त्याला जबाबदार कुणाला धरायचं असा सवाल नगरसेवक अजित ठाणेकर आणि विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित केला घरफाळ्यातील काही मोजक्याच तक्रारींकडे प्रशासनानं लक्ष देऊन दिशाभूल केली आहे घरफाळा घोटाळ्याचं मूळ एच सी एल कंपनीनं केलेल्या संगणक प्रणालीत असून त्याची चौकशी करावी त्यातून मोठ्या प्रमाणात घोटाळा उघड होईल असं यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं आयुक्तांनी भाजपनं उपस्थित केलेल्या प्रश्नात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची वस्तुस्थिती सात दिवसात सादर करू अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर कलशेट्टी यांनी दिली यावेळी नगरसेवक किरण नकाते विजयसिंह खाडे दिलीप मैत्राणी हेमंत आराध्य यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते